जे काय हा जो देखावा आहे तो कुठल्याही मंडळाचा नसून घरचा आहे. आता तो नेमका कोणाचा घरचा आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, उत्तर लगेच मिळणार आहे. चला गणपती बाप्पा मोरया म्हणत मी जिथून शिरले आणि तुम्ही जे इतकं छान डेकोरेशन बघितलं ते कोणाच्या घरचं होतं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर इथेच आहे. सो माझ्यासोबत अभिज्ञा आणि मेहुल आहे. आणि खरं तर गणपती बाप्पा म्हटल्यावरती छान डेकोरेशन असणार, काहीतरी खास असणार, पण इतकं खास असेल म्हणजे मी पाहूनच शिरतानाच मी आणि माझा कॅमेरामॅन इतके म्हणजे असं चाट पडलो की खरंच घरात शिरतोय का एका कुठेतरी मंडळात शिरतोय. कोण घेते एवढी सगळी तस्दी? मी मेहुलला तेच म्हणलं, मी म्हणलं थोड्या वर्षांनी आपण पै सार्वजनिक गणपती असंच इकडे बोर्ड लावूया. नाही पण ही सगळी तसदी घेतलेली आहे मिस्टर मेहुल पै यांनी. तो इव्हेंट्स असल्यामुळे त्याला फार सगळं फारच परफेक्ट लागतं डेकोरेशनमध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना की चल आपण डेकोरेशन करताना एक थीम ठेवतो तर आपण साधारण त्याच्याशी जवळपास काहीतरी करू, तेच उभं करायचं असतं त्याला की ते कितीही मग मोठं असो ग्रँड असो वो घर में आ जाएगा वो कैसे आएगा वो मैं देख ले. नाही यावेळेस तिचा जरा जरा बिझी शेड्यूल असल्यामुळे एवढं नव्हतं, पण अदरवाईज असतं. म्हणजे मलाही काही करायचं असेल तर मी तिला विचारतो, सांगतो की हे असं आहे, कारण मला माझं पर्स्पेक्टिव्ह बघण्याचं आणि तिचं एक वेगळं आहे. मी त्यातलाच असल्यामुळे मला ते केल्यानंतर कसं दिसेल हे मला त्याच्यामुळे थर्ड पर्सनला विचारावं लागतं की हे नेमकं कसं वाटतंय, कलर कसे वाटतात हे. ओके, त्यामुळे तिच्याकडनं एक ओपिनियन असतं, सगळ्यांकडनंच असतं, आईकडनं असतं, पप्पांकडनं असतं, सगळ्यांकडनंच असतं. सो यावर्षीची जी थीम आहे ती कशी ठरली आणि काय यावर्षी काय खासियत आहे? दरवर्षी मूर्ती वेगळी असते, सो यावर्षी कशी ठरली, कसं सुरू होतं सगळं प्रिपरेशन? कारण की हे वर्ष खास आहे, 2 वर्षांनी आपण पुन्हा तो उत्साह पाहतोय, पुन्हा ते बघतोय, त्याचसोबत तुमच्यावरचं आलेलं संकटही दूर झालेलं आहे, तो हे वर्ष किती खास? हे वर्ष खूपच जास्त खास आहे माझ्यासाठी. कारण खरं तर गेल्या वर्षी आम्ही ठरवलं होतं की ह्यावर्षी आपण शंकर रूपी काहीतरी करूया, पण एक्झॅक्टली काय करूया हे आमचं आत्ता ठरलं. मूर्ती आमची ठरलेली होती की शंकर रूपीच करायची म्हणून, आणि त्याप्रमाणेच आमचं सगळं बाकीचं सुरू होतं. पण डेकोर म्हणशील तर हे जस्ट म्हणजे मला असं वाटतं एक 15-20 दिवसात ठरलेलं आहे. हे कसं करायचं? येस 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 येस, हे 15 दिवसात ठरवलं. आणि त्याच्यानंतर रॉ मटेरियल आणणं, मग मॅनपॉवर अँड एव्हरीथिंग ही हॅज टेकन केअर ऑफ. पण ह्यावर्षी खरं तर आम्हाला म्हणजे माझ्या असा मनात एक विचार आला होता, एक मला असं वाटतं 6 ते 7 महिन्यापूर्वी, की ह्यावर्षी आपण कितपत यु नो जोमाने करू शकू, किंवा आपण कितपत गणपती तरी येणार हे तर नक्की, पण त्याच्या बरोबरीने जो उत्साह आहे तो आपण कितपत आणू शकू, कारण परिस्थिती तशी फार करेक्ट नव्हती. पण मला असं वाटतं की देवाने जसं एक अडथळा आणून ठेवला आमच्यासमोर, खूप मोठा अडथळा आणून ठेवला, पण त्याच्या बरोबरीने एक खूप मोठं त्याच्यावरचं सोल्युशन पण आणलं. त्याच्यातनं आमच्या मी असं अजिबात म्हणत नाही की हा आमच्यासाठी एक खूप वाईट पॅच होता वगैरे. ऑफकोर्स इट वॉज नॉट अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स की एनी कपल वूड वॉन्ट टू गो थ्रू, अँड पहिल्या वर्षातच असं काहीतरी होणं अपेक्षित नसतं आपल्याला, किंवा कधीही अपेक्षित नसतं. वी वूड म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना दुश्मनालाही असं काही होऊ नये असं आपल्याला सतत वाटत असतो, आपला विचारही तो नसतो. पण मला असं वाटतं की ह्या दरम्यान ना आम्हाला खूप सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आली, आणि मला असं वाटतं की बाप्पा कुठेतरी ते प्रयत्न करत होता आम्हाला क्लॅरिटी देण्याची, पण आम्हाला तो एक धक्का गरजेचा होता. त्यांनी खूप गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या पर्सनली प्रोफेशनली, आणि प्रायोरिटीज आमच्या किती बदलल्या. म्हणजे आधी आपल्याला असं वाटत राहतं की अरे यार फ्लॅट लेना आहे, अरे यार गाडी लेनी आहे, पण नंतर जेव्हा आम्ही त्या सिच्युएशनमध्ये अडकलो तेव्हा आम्हाला असं कळलं की अरे
बाकी सगळ्या गोष्टी खूपच म्हणजे मटेरियलिस्टिक आहेत. जर तुमचं आरोग्यच नीट नसेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टींचा उपभोग कसे घ्याल. सो आमची प्रायोरिटी घापकन चेंज झाली टू हेल्थ, नॉट ओन्ली हिज पण आमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरची हेल्थ. आणि त्याच्यातनं बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलला. त्या रोगाबद्दलची माहिती तो किती वास्ट आहे, त्याच्याबद्दल किती लोकांना जाणून घेणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल किती मिसकन्सेप्शन्स आहेत आणि त्याची माहितीच कोणाला पोहोचलेली नाही आहे. आणि जेव्हा मी त्या सिच्युएशनमध्ये अडकले तेव्हा मला असं कळलं की लोक जे आपण म्हणतो ना की असा रोग समजा झाला वडेवर ही वेंट थ्रू कॅन्सर, तेव्हा खरं तर आम्ही खूप शेलमध्ये राहून आम्ही सगळी ट्रीटमेंट केली असती. पण ही सेड की त्याला असं होतं की नाही मला ह्याच्याबद्दल काही लपवा, कारण ते लपवण्यासारखं काहीच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तो म्हणाला की ह्याच्याबद्दल जागरूकता येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा खूप दुर्लक्ष केलेला भाग आहे आणि ह्याच्याबद्दल जे काही ज्ञान लोकांमध्ये आहे ना ते चुकीचं आहे. म्हणजे एक तू तुझ्या माध्यमातनं आणि माझ्या माध्यमातनं जर त्याच्याबद्दलचं एक सकारात्मक बाजू लोकांपर्यंत पोहोचू शकत असेल तर ती जबाबदारी आपली आहे. अँड आय कमेंड हिम फॉर दिस, कारण हे करणं फार कठीण आहे. आणि आम्ही ज्या दिवशी ते केलं तेव्हाचा दिवस मला सुद्धा आठवतो आहे. तेव्हा तो म्हणाला की मला ह्याच्याबद्दल बोलायचं आहे. मी म्हणलं मी आय एम विथ यू, कारण मला असं होतं की हे माझ्यापासनं दुसरीकडे जायला नको, बिकॉज इट इज हिज जर्नी. आणि मला असं होतं की तू म्हणशील ती पूर्व दिशा, मग मी त्याच्यात कुठेही मध्ये येणार नाही, तुला जे पाहिजे आपण तसं करूया. पण ते त्यांनी धाडस केलं. इट इज नॉट इझी टू शो युअर सेल्फ इन सच अ स्टेट, बट ही डिड इट अँड आय एम सो प्राऊड ऑफ हिम. नक्कीच खरंच. आणि हा प्रवास इतका घडतळ होता की आय एम शुअर की बाप्पाच्या येण्याने तो अजून आता त्याच्यातून तुम्ही बाहेर आलात, सगळं छान होतं आणि असंच छान छान सगळं मस्त मस्तच पुढे व्हायला पाहिजे. सो बाप्पा आलाय, एवढं चांगलं डेकोरेशन केलं आहे आणि काही दिवसांपूर्वी आम्ही हवाई उद्यामध्ये तुमची जी काही गडबड झाली ती पाहिली. सो आज यानिमित्त जर मी या दोघांना उखाणे नाही विचारलं, कारण काय तो एपिसोडसुद्धा आम्ही शेअर केला होता आणि त्याच्यावरतीसुद्धा रोग. सो आज त्यांचे एक उखाणे तर झालेच पाहिजेत की नाही. आणि बरं मेहुल प्रश्न पडलाय का? मी माझा घेते. हां शंकररूपी बाप्पा बसला आहे आपल्या घरी. बरं का मेहुलराव? शंकररूपी बाप्पा बसला आहे आपल्या घरी. तुम्हाला कल्पना आहे का तुम्हाला अभिज्ञा रूपात मिळाली आहे एक हूर परी. जी काय तिने जवळ झुळवून गेले पोहोचले. ती बरोबर तिची गाडी बरोबर सगळ्या ठिकाणी पोहोचते. मला पण चलावरती ते कुशल आणि श्रेयानी चांदीचं ताट नाही काय तूच सांग मग. काय चांदीचं ताट सोन्याची वाटी असं काही ताट सोन्याची वाटी आणि चुकून जॅकलीन आली माझ्या हाती. आनंदातलं बघ म्हणजे तिकडे जे नाव घेतलं होतं ते अजिबातच चुकीचं नव्हतं, पण आम्हाला खूप मजा आली. ऍक्च्युली काय झालं आता मी तुम्हाला सांगते. ऍक्च्युली काय झालं होतं, ती कॉम्पिटिशन जी होती ना त्याच्यात मला निलेश आधी म्हणाला होता की जी मुलगी सगळ्यात जास्त पैसे जिंकेल ती जिंकली. रूल चेंज केला म्हणजे त्याला छान कॉन्टेंट मिळाला, त्यांनी रूल चेंज करून टाकला. चूक त्याची प्रश्नच माझे उत्तर करेक्ट होते आणि जिंकायच्या मुलीने खोटी उत्तरं दिली होती. आणि मी किती नाही पण त्याच्यात पण तू म्हणजे गणला होतास थोडासा की कोणाचं नाव घेऊ अनुजाचं की श्रेयाचं, हा यक्ष प्रश्न होता की नाही. पण ती करेक्ट आन्सर्स होती. खऱ्या मैत्रिणी आहेत ना, त्या जॅकलीन कुठून आली मध्ये. आणि मी सुद्धा गिन चुनके कशी सुपरबली आउट ऑफ द वे उत्तर दिली की नाही, त्याच्यासाठी सुद्धा टॅलेंट लागतं यार. पैसे जिंकलेले आहेत, त्याचे पैसे तुझे पैसे तुझेच पैसे. सो येस, बाप्पाचं हे रूप पाहून आम्ही तर खरंच खूपच मस्त वाटतंय, छान वाटतंय. कसा असतो घरी उत्साह, तुझी किती मदत असते घरात, किचनमध्ये काय काय बनतं, तुझा किती हातभार असतो त्याच्यात?
माझं मी तुला खरंच सांगू का, माझ्याकडे एक डिपार्टमेंट आहे ते म्हणजे पूजेची सामग्री सगळी आणि पूजेची तयारी आणि त्याच्याशी निगडीत सगळं. म्हणजे आता इकडे समजा दिवा आहे तर त्याच्या वाती ठेवणं किंवा अगरबत्त्या ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी हे माझ्याकडे असतं. प्रसाद देवाचा जो आहे तो काकूकडे असतो, कारण मी शूटिंगच्या माझ्या एकदम सुंदर अशा वेळा असल्यामुळे मला त्याच्यातलं काहीच करता येत नाही, इच्छा असली तरी नाही करता येत. त्याच्यामुळे तो ते डिपार्टमेंट असतं माझ्या सासूबाईंकडे. आणि ह्याचं हे डेकॉरचं सगळं मी होतं. येस, मला दरवर्षी यायची आता इच्छा झाली आहे, कारण काय हे पाहून मी खरंच पुढच्या वर्षी काय असेल हे आतापासूनच विचार करायला लागले. म्हणजे हुक वरती ठेवलंय नेक्स्ट सीझन देखना पडेगा तसा तसा टाइप्स केलेला आहे. सो यस, यावर्षी काय मागितलंय मेहुल बाप्पा? काही असं काही विशेष काही नाही, फक्त हेल्थ आणि माझी इतरांची घरातल्यांची सगळ्यांची हेल्थ चांगली व्यवस्थित राहू दे बस, बाकी तर त्यांनी सगळं दिलेलं आहे. हो मी पण तेच, कारण मला असं आहे की सगळ्यांना म्हणजे अगदीच मेहुलला नाही तर सगळ्यांना आरोग्य लाभो, कारण त्याहून मोठा आशीर्वाद कोणीही देऊ शकत नाही, देवसुद्धा देऊ शकत नाही ह्याची आम्हाला प्रचिती आलेली आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी आरोग्यच मागेन, अगदी तुझ्यासाठी, सगळ्यांसाठी, सगळ्यांसाठी, सगळ्यांसाठी. आज छान बाप्पा विराजमान झाले आहेत, सगळीकडे छान वातावरण आहे, पैंच्या घरीसुद्धा मस्त वातावरण आहे. आज यानिमित्त प्रेक्षकांना जाता जाता काही सांगायचं असेल, काही मनातलं बोलायचं असेल तर ते काय असेल? काही नाही, तुम्ही तुम्ही जे जेव्हा आमचा काळ फार छान नव्हता तेव्हा तुम्ही खूप प्रोत्साहन दिलं. हो खरंच, खूप सपोर्ट केला, सगळ्यांनी खूप पॉझिटिव्ह मेसेजेस पाठवले आणि ते पॉझिटिव्ह वाटलं ओव्हरऑल. म्हणजे तेव्हा वाटलं की मी आम्ही एकटाच नाही याच्यात, आमच्यावर सगळेच आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी खरंच थँक्यू. आणि खरंच म्हणजे तुम्हाला कल्पना नाही आहे की प्रत्येक कॉमेंट आणि प्रत्येक एक तुमच्या आशीर्वादाने केवढं बळ दिलं. आणि मी हे अजिबात फक्त कॅमेरा आहे, खरोखर एक कमेंट्स आम्ही वाचलेले आहेत, लोकांचे मेसेजेस वाचलेले आहेत, अर्थात रिप्लाय देऊ शकलो नाही सगळ्यांना, पण सगळ्यांचे मेसेजेस आजही येतात तरी आम्ही वाचतो, एकमेकांना सांगतो की बघ कसा मेसेज केला वगैरे. आणि तुम्ही खरंच तुमचे आशीर्वाद असेच ठेवा, कारण हे मला असं वाटतं हे मी कमवलेलं आहे आणि हे मेहुलने कमवलेलं आहे. आणि ते परिस्थितीशी निगडीत नाही आहे, फक्त परिस्थिती वाईट आली म्हणून ते आमच्या समोर आलं असं मला वाटतं. समजा नसती आली तरी त्यांच्या मनातल्या भावना अगदी त्याच असत्या. पण खरंच खरंच धन्यवाद, आमच्या पाठी तुमचे आशीर्वाद खरंच असे राहू द्यात, कारण त्यांनी आम्हाला खरंच खूप बळ मिळतं. थँक्यू सो मच. आशीर्वाद तसेच राहणार आहे, बाप्पाचा आशीर्वाद सुद्धा राहणार आहे. असेच छान छान भेटत राहू, छान छान गप्पा मारत राहू. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोर्या.